नमस्कार मित्रांनो, वेलकम टू एमपीएससी पॉइंट। मित्रांनो, एमपीएससी या परीक्षेमधील सर्वांना हवं हवंसं वाटणारं पद म्हणजे DYSP, आणि DYSP या पदावरती जे लोक असतात त्यांचं आपल्या मनामध्ये काही वेगळंच चित्र असतं। तर असेच आपले एक आयडियल म्हणून बापूराव दळस सर हे 2017 DYSP ही पोस्टिंग त्यांना मिळालेली आहे। तर त्यांनी आपल्याला सजेस्ट केलेली बुकलिस्ट मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। आता मित्रांनो, प्रथम एक गोष्ट लक्षात घ्या की त्यांनी ही बुकलिस्ट एका इंटरव्ह्यूमध्ये सजेस्ट केलेली आहे आणि ती मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून शेअर करत आहे। चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। प्रिलिम्स आणि मेनसाठी जी कॉमन बुकलिस्ट आहे ती थोडक्यात त्यांनी आपल्याला सांगितलेली आहे। तर बघा, मराठी भाषेसाठी मोरा वाळंबे, इंग्रजी भाषेसाठी बाळासाहेब शिंदे, इतिहासासाठी ग्रोवर अँड बेलेकर मराठी माध्यम, हिस्ट्रीसाठी स्पेक्ट्रमचे राजीव अहेर सरांचे पुस्तक इंग्रजी माध्यम, त्यानंतर भूगोलासाठी सौदी सरांचे भारताचे आणि जगाचे भूगोल किंवा KA खतीब सरांचे पुस्तक, त्यानंतर ॲग्रिकल्चरसाठी 11वी आणि 12वीच्या स्टेट बोर्डची पुस्तके, पॉलिटीसाठी लक्ष्मीकांत सरांचे पुस्तक M लक्ष्मीकांत, कायद्यांसाठी ज्ञानेश्वर पाटील सरांचे पुस्तक युनिक अकॅडमीचे पुस्तक, त्यानंतर गव्हर्नन्ससाठी आणि पंचायत राजसाठी किशोर लवटे सरांचे पुस्तक, मानव संसाधनसाठी रंजन कोळंबे आणि IP सिंग सरांच्या नोट्स, त्यानंतर अर्थशास्त्रासाठी रंजन कोळंबे किंवा देसले सरांचे पुस्तक आणि विज्ञान आणि तंत्रज्ञानसाठी तुषार गोरपडे सरांचे पुस्तक। तर अशी एक शॉर्टमध्ये ही बुकलिस्ट सांगितलेली आहे जी आपल्याला प्रिलिम्स प्लस मेन्स या दोघंही बुकलिस्टची एक कॉमन बुकलिस्ट आहे जी तुम्ही सुरुवातीला वाचायला पाहिजे। तर मित्रांनो, या बुकलेटची PDF डिस्क्रिप्शनमध्ये मी जी ब्लॉग लिंक दिलेली आहे तिथे जाऊन तुम्ही डाउनलोड करू शकता आणि त्यापैकी कोणतेही बुक तुम्हाला विकत घ्यायचं असेल तर समोर दिलेल्या लिंकवर क्लिक करून तुम्ही ते बुक बाय देखील करू शकता। मित्रांनो, मी सरांना मेसेज केलेला आहे, जर सरांनी रिप्लाय दिला तर ते आपल्याला एखाद्या विषयावरती नक्की गायडन्स करतील की कोणता विषय आपण कसा कव्हर केला पाहिजे। तर बघूयात आपण, त्यांनी जर रिप्लाय दिला तर आपल्याला लवकरात लवकर तुमच्यासाठी एक छानसं लेक्चर ते घेऊन येतील। आजच्या व्हिडिओसाठी एवढेच, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। थँक्यू फॉर वॉचिंग।